तर खेड शहरालगत वाहणाऱ्या जगबुडी नदीने गणेशोत्सवानंतर पुन्हा एकदा इशारा पातळी ओलांडली असून गुरुवारी सकाळी जगबुडी नदी इशारा पातळीवरून वाहत होती. खरं तर गुरुवारपासून हा दगा नक्षत्र सुरू झालाय. या नक्षत्रामध्ये पडणारा हा पाऊस साठवणुकीच्या पाण्यासाठी उपयुक्त ठरतो. यावेळी बऱ्यापैकी धरणे भरलेली असतात, तसेच नदी पात्रात देखील पाणी हे मोठ्या प्रमाणात असतं. या नक्षत्रामध्ये जीवित आणि वित्तहानी होण्याचे प्रकार देखील घडताना आपण सर्वांनी पाहिले. त्यामुळे सध्या तरी नागरिकांनी सावधानता बाळगावी, तसेच जगबुडी नदी पात्रात कोणीही उतरू नये. पावसाचा जोर वाढल्यास पुन्हा एकदा धोका पातळी ओलांडून शहराला पुराचा सामना करावा लागू शकतो अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळे आता शहरवासियांनी सुखरूप आणि सुरक्षित राहावं असं आवाहन करण्यात येतं.